नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय ओनली मराठी यूट्यूब चॅनल। मित्रांनो, भाद्रपद शुद्ध चतुर्थीस गणेश चतुर्थी असंही म्हटलं जातं आणि यावर्षी 2 सप्टेंबर या दिवशी ही चतुर्थी आलेली आहे। मित्रांनो, गणपती बाप्पांचं आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे, कारण गणराया गणपती बाप्पा हे सुख करता आहेत, दुःख हरता आहेत, विघ्न हरता आहेत। आपल्या जीवनामध्ये जे जे कष्ट आहेत, समस्या आहेत, अडचणी आहेत, या सर्व अडचणी सोडवण्याचं काम गणपती बाप्पा नक्की करतात आणि म्हणून हिंदू धर्मियांनी आपल्या घरामध्ये गणपती बाप्पाची स्थापना नक्की करावी, गणरायांना आपल्या घरी नक्की आणावं। मित्रांनो, आज आम्ही जो उपाय सांगणार आहोत त्यासाठी आपण गणपती रायांना आपल्या घरामध्ये स्थापन केलेलं असू देत किंवा आपणास काही अडचणी असू देत, तरी सुद्धा आपण हा उपाय करू शकता। मित्रांनो, अत्यंत साधा सोपा मात्र अतिशय परिणामकारक असा हा उपाय ठरणार आहे। मित्रांनो, विशेष करून ज्यांच्या घरामध्ये धनहानी होते, म्हणजेच पैसा टिकत नाही, कितीही पैसा आला तरी त्याला पाय फुटतात, अशा लोकांनी तर हा उपाय नक्की करावा। दुसरी गोष्ट म्हणजे असे लोक की ज्यांना वारंवार अपयश येतं, उद्योगधंदा असेल, व्यापार असेल, दुकान असेल किंवा तुम्ही नोकरी करत असाल, मात्र पैसा येण्याचे मार्ग जर खुंटलेले असतील, पैसा जर येत नसेल, तर मित्रांनो हा उपाय अतिशय कारगर आहे, आपण हा नक्की करा। मित्रांनो, आपण जर गणपती बाप्पांची स्थापना करणार असाल तर अतिशय उत्तम, जर आपण गणपती बसवलेले नसतील तरीही आपण हा उपाय करू शकता। मित्रांनो, जेव्हा आपण गणपतीची स्थापना आपल्या घरामध्ये कराल तेव्हा आपण मोदक असेल किंवा इतर ज्या ज्या वस्तू लागतात त्या सर्व वस्तू आपण गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये नक्की ठेवा। मात्र त्यानंतर आपण 11 रुपये किंवा 51 रुपये किंवा 101 रुपये असे हे गणपती बाप्पांच्या समोर ठेवा। तुम्ही दररोज गणपती बाप्पांची अगदी नित्यनियमाने पूजा करा, आरती करा, गणपती स्तोत्रासारखे स्तोत्र तुम्ही या दिवशी म्हणू शकता, अगदी दररोज म्हणू शकता। जर आपण गणपतीची स्थापना केलेली नसेल तर आपल्या देवघरामध्ये जी आपण गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे त्या मूर्तीसमोर सुद्धा तुम्ही अशा प्रकारे 11, 51, 101 अशा स्वरूपामध्ये पैसे ठेवू शकता। आणि मित्रांनो, गणपतीची दररोज नित्यनियमाने पूजा करा। ही पूजा करून झाल्यानंतर जेव्हा आपण गणपतीचं विसर्जन करणार आहोत तर हे विसर्जन झाल्यानंतर आपण हेच पैसे, हीच रक्कम आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा आपला जो गल्ला असेल गल्ल्यात ठेवा। ज्या ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या मौल्यवान वस्तू ठेवता त्या ठिकाणी आपण हे पैसे ठेवायचे आहेत किंवा तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये सुद्धा हे पैसे ठेवू शकता। मात्र लक्षात घ्या, हे पैसे आपण कोणत्याही परिस्थितीत खर्च करायचे नाहीयेत। हे पैसे आपण खर्च करायचे नाहीयेत। आपणास दिसेल की आपल्या धनसंपदेमध्ये, आपल्या पैशांमध्ये, आपल्या संपत्तीमध्ये वाढ होत आहे। आपली जी जी कामं अडलेली होती ती सर्व कामं मार्गी लागतील, तुमच्या जीवनातील पैशाच्या समस्या संपणार आहेत, आर्थिक तंगी संपुष्टात येणार आहे। मित्रांनो, असा हा अत्यंत पावन उपाय आपण करायचा आहे आणि इथून पुढे जी जी चतुर्थी येईल, गणेश चतुर्थी येईल, विनायक चतुर्थी येईल, ज्या ज्या काही चतुर्थी येतील त्या त्या प्रत्येक दिवशी हे पैसे आपल्या गल्ल्यातून बाहेर काढून ते परत आपण आपल्या देवघरातील गणरायांच्या मूर्तीसमोर ठेवायचे आहेत, मनोभावे पूजा करायची आहे। जर आपण चतुर्थीचं व्रत केलं तर अतिशय उत्तम फलप्राप्ती यामुळे होते, हा उपाय कित्येक पटींनी सिद्ध बनतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण थोडीशी काळजी जर घेतली तर मित्रांनो, गणपती बाप्पा आपल्या जीवनातील खरोखर प्रत्येक विघ्न हरतात, दूर करतात आणि सुखाचा वर्षाव करतात। तर आपल्या सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। गणरायांची अगदी मनोभावे पूजा करा। याबरोबरच धन्यवाद।